ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील टाटा लाईन येथील नागरिकांना रात्री 2 वाजता घराबाहेर लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. दरम्यान पुढे असं घडलं की घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर टाटा लाईन परिसरात राहणारे लोक आपल्या घरात झोपले होते. रात्री 2 वाजताच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला, त्यामुळे झोपेतून जागे झालेले लोक काय झाले आहे, कोण लोक आले आहेत हे पाहण्यासाठी घराबाहेर आले. काही लोक घराच्या बाहेर पडले. घराबाहेर येताच लोकांनी पाहिले की बाहेर काही लोक आले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती, लाकडी दांडके होते. लोकांनी त्यांना काय झाले, कशासाठी आलात हे विचारण्यापूर्वीच त्यांनी लोकांना घरातून जबरदस्ती बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यांनी सोबत बुलडोझरही आणला होता. नागरिकांचा विरोध न जुमानता त्या ठिकाणी 7 घरांवर त्यांनी बुलडोझर फिरवला. 7 नागरिकांना घरातून बेघर केले. या घटनेमुळे त्या ठिकाणी रात्री एकच गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधला, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. पीडित कुटुंबापैकी नंदू माने यांनी सांगितले की बिल्डरने एका व्यक्तीला हाताशी धरून आम्हाला अर्ध्या रात्री घरातून जबरदस्तीने बाहेर काढत आमची घरे जमीनदोस्त केली आहे. आम्ही अशा परिस्थितीत कुठे जाणार आणि कुठे राहणार असा प्रश्न आमच्या समोर आहे. पोलिसांनी घरे पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, आम्हाला न्याय द्यावा. या संदर्भात रामनगर पोलिसांनी सांगितले की आमच्याकडे या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे, त्याची चौकशी केली जाईल.